नमस्कार, साडेमाडे तीनच्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत वणदेव शेरी कोळकी फलटण येथे. आजच्या भागाचं वैशिष्ट्य काय तर येस बरोबर तुम्ही ओळखलं, मागे बिल्डिंग नाही, भिंत नाही, कुठलीच दुसरी कॉलनी दिसते असं काही नाही. ओपन ग्राउंड, मस्त सगळं हिरवी हिरवी शेती, मन सगळी हिरवी. या इकडे सगळ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्यात. आजचा एपिसोड हिरवागार छान रंगणार ह्याच्यात काही शंकाच नाही. तर सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम साडेमाडे. आपण ज्या वणदेव शेरीमध्ये आज आलेलो आहोत तिकडे राहणाऱ्या एक ताई माझ्याबरोबर तिकडच्या लोकांविषयी माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी मीना मधुकर नाळे. तुम्ही काय करता? मी गृहिणी. गृहिणी. वणदेव शेरी हे नाव कसं पडलं या विभागाला, भागाला? या म्हणजे इथे वणदेव म्हणून पहिल्यांदा होता आणि शेराची झाडं होती ना म्हणून वणदेव शेरी नाव पडलंय. वंदे म्हणजे वनात राहणारा असं? वनात राहणारा. आणि शेराची झाडं आता नसतात ती? हो, पूर्वी होती. पूर्वी होती, काळाच्या ओघा बरोबर हो नाही येत आता, गेली आता. हो. इकडची लोक कशी आहे तो सांगा जरा. इकडची लोक साधी मायाळू आहेत. आणि म्हणजे एकमेकांना मदत करतात असं. हा, मग स्वतःच काय करतात दुसऱ्यांना मदत करायची? तर म्हणजे सगळे नाळेच आहेत आमच्या वस्तीवर. हा, म्हणजे सगळ्यांना मदत करतात, कोणाला गरज पडली तर लगेच जातात. आज खेळ खेळणार? हो खेळणार. दुसऱ्यांना खेळ खेळायला मदत करणार? हो करणार. ठीक आहे, माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली, आता सुरू करायची पहिली फेरी. त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत जी मला माझा मित्र काढून देणार आहे. हाय, काय नाव तुझं? नाळे सिद्धेश. बर, काय करतोस तू? कितवीत आहेस? नववीत. नववी, पुढच्या वर्षी दहावी. मग घरच्यांनी आतापासून टेन्शन दिलं असेल ना? दिलंय ना. दिलंय ना, होईल रिलीज, होईल तुझं टेन्शन. खेळ सुरू झाल्यावर एक काम कर, मला इकडची तीन टोकन्स काढून दे एक एक करून, डोळे मीट, आणि पहिल्यांदा एक टोकन दे हातात आरामात. दे, व्हेरी गुड. असंच दुसरं दे आणि अजून एक दे. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत, बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 76. दुसरा क्रमांक आहे 53. आणि तिसरा क्रमांक आहे 91. तिन्ही स्पर्धक तयार, सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे खेळ सुरू करण्यापूर्वी मारूया थोडेसे गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा? अंजली नाळे. तुम्ही काय करता? गृहिणी. गृहिणी असता, घरी वगैरे कामं करता? हो, घरातलं सर्व करते. हा, आणि मग ती कामं सगळी तुम्हाला आवडतात ती कामं करायला? हो आवडतात. हा, ह्यांच्याकडे बघून काय सांगितलं? मनापासून आवडत नाही की काय? पण आता या म्हणतायत तर म्हणूनच टाकते. हो आवडतं घरातली कामं करायला. नाही, ही पण खूप मोठी जबाबदारी आहे ना. गृहिणी म्हणजे ऑफिसमध्ये जाणाऱ्या बायका असतातच, पण घरी सुद्धा खूप कष्टाची कामं असू शकतात. वेळेवर डबा वगैरे भरणं असतं, करावं लागतो, मुलांना वेळेवर द्यायला लागतो. एक्झॅक्टली. लवकर उठायला लागतं. किती वाजता उठत सकाळी? 4 ला. 4 ला? एवढे लवकर? हो लवकर उठ. मी झोपतो कधी कधी 4 वाजता. मी झोपतो पण आम्हाला उठावंच लागतं त्यावेळेस, कारण म्हणजे घर तयारी वगैरे करावी लागतं म्हणून. अच्छा, बरं, खरेदीला वगैरे जाता? नाही, बाजारला जाते. तिथेच खरेदी करता ना बाजारला जाऊन? हो. मग खरेदीला जाता? नाही, बाजारला जाते. म्हणजे काय? ठीक आहे, आता वस्तूंच्या किमती सांगायच्या आहेत, किमतीचा अंदाज लावायचा आहे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव सांगा? मी मीना मधुकर नाळे. हा, तुम्ही काय करता म्हणाल होता? मी गृहिणी. गृहिणी आहात. बरं, बाकी तुम्ही काय करता? म्हणजे घरातली वगैरे सगळी कामं झाली? घरातली सगळी. घरातली सगळी कामं, मग त्या व्यतिरिक्त तुमचं काय आवडतं? काय तुम्हाला सर्वात जास्त करायला काय आवडतं? मला रांगोळी काढायला, असं नवीन वस्तू शिकायलाही आवडतात करायला. म्हणजे हस्तव्यवसाय वगैरे असतो तसं? नाही तसं नाही, म्हणजे फ्लॉवर पार्ट ही बनवते मी. कशाचे बनवता? सिरॅमिक पावडरचे. मी पावडरचे मोल्ड मध्ये टाकून वगैरे तुमच्याकडे आहे तसं? हो आहे. म्हणजे घरच्या घरी केले मी असं, बाहेर नाही. अजून बाहेर कोणाला भेट वस्तू दिली तर दिली? हा तसं.
मग काय केलं बाहेरच्या की भेटवस्तू देता तुम्ही? म्हणजे मी ते करीन तसं काय नाही, तसं पण देऊ शकते. कार्यक्रम केलाय म्हणल्यावर तुम्हाला देऊ शकते मी असं, म्हणजे फ्लॉवर पाठी देणार ना? हो नक्की देणार. मी तुम्हाला मदत करीन मग राऊंड खेळायला, सांगू नका. मग बाकी खरेदी वगैरे तुम्ही पण करता? जेवढी गरज असेल तेवढीच करते. तेवढीच करता. आता एक वस्तू असणार तुमच्या समोर, त्याची किंमत तुम्हाला सांगायची आहे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मनीषा एकळ. तुम्ही काय करता? जॉब करते. काय प्रकारचा? ग्रामसेविका म्हणून. म्हणजे काय असतं? एक गाव असतं, त्यात म्हणजे प्रशासकीय आपले कसे हे असतात पदाधिकारी, तसे प्रशासकीय प्रमुख असतात गाव लेवलला. मग गावात पाण्याची लाईटची वगैरे सोय करतो. पण मग तुम्ही तिकडे जाऊन कुठे लाईट नाही वगैरे बघणं असं? नाही, गावात जाणार, गावातल्या लोकांचे जे प्रॉब्लेम असतात ते विचारणार त्यांना, आणि मग ते लिहून घेणार, मग वरती देणार. नाही, लिहून घेणार फक्त आणि आम्ही सॉल्व्ह करणार. तुम्हीच सॉल्व्ह करता? काय माझे पण बरेच प्रॉब्लेम्स आहेत ऍक्च्युली, पण ते ग्राम लेवलवरचे नाही आहेत, इंटरनॅशनल लेवलवरचे आहेत. ते एकदा मी तुमची भेट घेतो, तुम्ही पण मग माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, ते लिहून वगैरे सगळं. हां ठीक आहे. बाकी मग या सगळ्यातून खरेदी वगैरे कशी काय चालली आहे? चालली आहे बरी. चालली आहे, बरी चालली आहे. हां इथे राऊंड खेळायची आता. हां ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. गप्पा मारून झाले, आता वेळ आहे पहिल्या फेरीची. म्हणजे अंदाजे किती राऊंड? एकदम सोपी आहे. तुमच्यासमोर एक प्रोडक्ट असणार, मी तुम्हाला आकडे देणार, आकडे लावून किंमत लावायची. ज्यांची लावलेली किंमत दिलेल्या प्रोडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्याताही पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार मनीषाताई, मग मीनाताई आणि मग अंजनाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे टोस्टर. या सँडविच टोस्टरमध्ये तुम्ही एकावेळी दोन सँडविच तयार करू शकता किंवा ग्रिलही करू शकता. या टोस्टरच्या हँडलला बकल क्लिप्स आहेत. याच्या रेडी टू कुक नियॉन इंडिकेटरमुळे टोस्ट करताना योग्य तापमानाचा अंदाज येतो. प्रॉडक्ट तयार, मनीषाताई तयार. हे घ्या, चार आकडे वापरा, हे प्रॉडक्ट नीट बघून घ्या. किती किंमत आहे? 1,369. 1,369 बरोबर वाटते याची किंमत सगळ्यांना? काय वाटते मग? 3,500 आणि 2,700. तुम्हाला काय करायचंय? एवढीच ठेवायची की बदलायचे? बदलायची. बदलायची. मग किती आता किती किंमत आहे? 1,389. ही ठेवायची? तीच ठेवायची. हा फिक्स करूया. 1,389. 1,389. 1,389. 3. मनीषाताईंनी पण अंदाज सांगितला, आता मीनाताई हे घ्या. किती किंमत आहे? 2,354. अंदाज वाटतो एवढी असेल याची? हो. हा मागे काय वाटतं? 2,354 बरोबर वाटते? सगळ्या किमती बरोबर वाटतात. ही पण बरोबर वाटते? हीच बरोबर वाटते. तुम्हाला काय करायचं? 30 ठेवायची. ठीक आहे, फ्रीज करूया. 2,354. 1,2,354. 2,354. मीनाताईंनी पण अंदाज सांगितला, बघूया आता अंजनाताई काय करतात. हे घ्या. किती किंमत आहे? 5,342. मागे काय वाटते? बरोबर आहे किंमत? मग किती वाटते? 2,500. आणि 2,500 सगळ्यांना एकदम? 2,500. 2,700. 1,500. मागे तुम्ही किमती ऐकल्या 1,500 पासून 2,700 पर्यंत. तुम्हाला काय करायचं? हीच किंमत ठेवायची आहे? ठेवायची. मग फ्रीज करूया. ठीक आहे. 5,342. 5,342. 5,342. तिघींनीही आपापला अंदाज सांगितला, बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. मनीषाताईंनी किंमत सांगितली 1,389 रुपये, मीनाताईंनी किंमत सांगितली 2,354 रुपये आणि अंजनाताईंनी किंमत सांगितली 5,342 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1,395 रुपये. त्यामुळे विजेत्या आहेत मनीषाताई. हा घ्या तुमचा टोस्टर.
कसं वाटतंय मिळाल्याबद्दल? खूप आनंद झाला, छान वाटतंय. हा घरीच ठेव तुझ्या, स्वतः जरा खा हा टोस्ट करून, कळलं का? आता पुढची राऊंड खेळायची, ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. एक एक करून तीन टोकन, आधी एक टोकन माझ्या हातात दे. हा व्हेरी गुड. अजून एक दे, अजून एक दे. शाबास, तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धकाचं खेळणार दुसरी फेरी. सुपर मार्केट पहिला क्रमांक आहे 93. दुसरा क्रमांक आहे 75. आणि तिसरा क्रमांक आहे 64. तिन्ही स्पर्धक तयार, सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. निर्मला नाळे. काय करता तुम्ही? गृहिणीच आहे. गृहिणी आहात. बाकी पिक्चर वगैरे बघता? हो. कुठले पिक्चर बघितले आता? काही मराठीच बघितले. मराठी पिक्चर बघता. बाकी मग तुमच्या आवडी निवडी काय आहेत? काय म्हणजे काम? हा, सगळी घर नीट नेटके ठेवणे, कोणाला काय हवंय बघणे, हो ना, डबा भरून देणे. हो. मीच तिकडे उभं राहतो मग, इथून विचारून तिकडे उत्तर, इथून विचारून तिकडे उत्तर. सांगा याच्या व्यतिरिक्त, सांगा गाणं म्हणायला आवडतं तुम्हाला? हा नाही. मग डान्स करायला? कविता करायला? नाही. उखाणा घ्यायला? ए उखाणा स्पेशालिस्ट आहात की काय गावचे तुम्ही? सगळे हो म्हणाले तिकडे. मावरून उखाणा घेऊन दाखवा मला. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, प्रवीण रावांचे नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून. वा, मा अक्षरावरून आला उखाणा. व्हेरी गुड. आता खरेदी वगैरे तुम्हीच करता? कधी कधी बाजार असतो तेव्हा. मला माहिती आहे सगळं. इथे खरेदी करायची आहे. ऑल द बेस्ट याच्यासाठी. हो, थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सौ राजश्री शिंदे. तुम्ही काय करता? मी माध्यमिक शिक्षिका आहे. कुठला विषय शिकवता? इंग्लिश शिकवते. इंग्लिश? फलटणमध्ये खूप शिक्षक आहेत. शाळांची संख्या जास्त आहे त्यामुळे शिक्षकही खूप आहेत. हो ना. मुलं पण येतात शाळेत शिकायला व्यवस्थित? येतात. येतात. बर, बाकी मग शाळा सुटल्यावर काय करता तुम्ही? शाळा सुटल्यानंतर आपले छंद जोपासायचे. कुठले छंद आहेत? सोशल वर्क करते. अच्छा, म्हणजे काय स्वरूपाचं? म्हणजे आमचा ग्रुप आहे जायंट्स ग्रुप ऑफ फलटण सहेली, इंटरनॅशनल ग्रुप आहे. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागात जाऊन महिलांना आरोग्य आणि आहार याच्याविषयी माहिती देतो. आत्ताचं ज्या चालू घडामोडी आहेत स्त्री भ्रूण हत्या, त्याच्यावर आमची व्याख्यानं झालेली आहेत. अच्छा. याच्याशिवाय मला वेगवेगळ्या कार्यक्रमांचं अँकरिंग करायला आवडतं, तेही मी करते. हे कशाला सांगायचं टीव्हीवर? आता बघणार लोक हे. बरं, बाकीचं सांगा आता. याच्याशिवाय घरातली स्वच्छता करायला आवडते. हा हा, ते मध्ये मला पाठ आहे. हा हा, ह्याच्या पलीकडे नवीन रेसिपीज करायला आवडतात. हा, हे बरेच दिवसांनी ऐकलं. कुठल्या रेसिपी? व्हेज नॉन व्हेज? बोथ, दोन्ही करते. दोन्ही करायला आवडतं. आणि मग खरेदीचं कसं काय असतं, कोण करतं घरातली खरेदी? जी गरजेची आहे ती मीच करते. आणि जेव्हा आम्ही सणाची वगैरे खरेदी करायची असते तेव्हा संपूर्ण कुटुंबच, म्हणजे मी, माझे मिस्टर आणि दोन मुलं, आम्ही जातो एकत्र. सगळ्यांनी सगळ्यांच्या आवडीचं एकत्र खरेदी. ओके, मग आता पण इकडे खरेदी करायची पण एकटीलाच. ऑल द बेस्ट याच्यासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव सांगा. नम्रता रंजित नाळे. तुम्ही काय करता? माझं सध्या शिक्षण चालू आहे. काय, कितवीत चालू आहे शिक्षण? एम ए इंग्लिश सेकंड इयर. अरे काय सगळी इंग्लिश? इंग्लिश लँग्वेजला व्हॅल्यू आहे आता जास्त. हो, त्यामुळे ते शिकणं खूप गरजेचं आहे. एम ए, एम ए नंतर मग तुम्हाला काय करायचं शिक्षण झाल्यानंतर? बी एड वगैरे करायचं, मग जॉब. बी एड म्हणजे शिक्षिका होण्यासाठी ना? मग तुम्ही पण शिक्षिका होणार? हो. ह्यांच्याच बरोबरीने? अरे बरं आहे, सगळेच इंग्लिश. मग पुढच्या वेळी आम्ही कार्यक्रमाला आलो की इंग्लिश मध्ये करावं लागेल कार्यक्रम? हो, तुम्हाला नंतर इंग्लिश मध्ये कार्यक्रम सर्व. त्यासाठी मला शिकावं लागेल. मग मी येतो आता, मग शाळेत, त्यांच्या शाळेत मी जातो, मी शिकतो, तोपर्यंत तुम्ही पण शिकाल, मग इंग्लिश मध्ये आपण कार्यक्रम घेऊ. बरं, बाकी तुम्ही सांगा, तुमच्या विषयी सांगा.
तुम्हाला गाणं वगैरे गाता येतो? नाही. डान्स करता येतो? नाही. कुठला अभिनय करून दाखवता येतो? ना. घरात काय काय करता तुम्ही? आईंना स्वयंपाकात वगैरे मदत करते आणि नंतर कॉलेजला जाते. आणि मग खरेदीला वगैरे? रविवारचं, सुट्टीच्या दिवशी. रविवारचा बाजार असतो? हो, फलटण. रोज नसतो? म्हणजे बाजारात खरेदी करायची तेव्हा आपण जाऊ शकतो, पण मी रविवारी जाते, सुट्टीच्या दिवशी. तुम्ही रविवारी जाता? हो. मग काय स्वतःच्या आवडीचं काय घेऊन येता जे आईंना माहिती नाही अजून? तसं काही नाही, मला लागणारे वस्तू घेते आणि घरात एखादे शो पीस वगैरे आवडलं तर घेते. त्याची आवड आहे तुम्हाला घर सजवायची वगैरे? हो. बरं, ठीक आहे. आता इकडे एकटीलाच खरेदी करायची आहे? हा, दिवस बघून नाही करायची? नाही, चालते. ऑल द बेस्ट याच्यासाठी. थँक्स. चला, वेळ आहे आता सुपर मार्केट फेरीची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार, मी तुम्हाला बजेट देणार एका मिनिटाच्या आत खरेदी करायची वस्तूंची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढीच अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरणार. आजचं बजेट आहे 942 रुपये. वेळ आहे एका मिनिटाची. जी एका मिनिटाची वेळ सुरू होते आता. साडे मारे ती. चला सुरू करा. आता हे बघू नका, तिकडे घ्या. बघू नका कुठलीच किंमत, बघायची नाही. साडे मारे खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. खरेदीची टोटल माझ्या हातात आहे, बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. नम्रता ताईंनी खरेदी केली 621 रुपयांची. राजश्री ताईंनी खरेदी केली 526 रुपयांची. आणि निर्मला ताईंनी खरेदी केली 562 रुपयांची. त्यामुळे विजेते आहेत नम्रता ताई. ही घ्या तुमची खरेदी. काय आज रविवार नसून पण खरेदी केली? कस वाटत? खूप छान वाटत. आणि आता काय काय कोणाला देणार? तुम्हाला एखादी देणार. त्याच्यासाठी विचारलो तुम्ही. बरोबर कळलं तुम्हाला. व्हेरी गुड. पुढची राऊंड आहे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. अंदाजे कितीच्या विजेत्या मनीषाताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या नम्रताताई खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड. जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची आहे. पहिल्यांदा चावी निवडायची आहे. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार खेळ. समोर दोन विटा ठेवलेल्या आहेत, इकडे काही विटा ठेवल्या आहेत. करायचं एवढं, इथून एक वीट उचलायची, अशी सरळ वीट ठेवायची. परत धावत यायचं, इथून दुसरी वीट घेऊन आडवी ठेवायची. उभं आडवं उभं आडवं अशा क्रॉस विटा ठेवायच्या. उंचच उंच टॉवर करायचा. ज्यांचा टॉवर सर्वात उंच त्यांना संधी मिळणार पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ आहे एका मिनिटाची. सारे मारे तीन. चला साडे मारे ती. खेळ संपला, वेळ संपली. दोघांच्याही विटांची संख्या सारखीच आहे, टॉवर समान उंचीचे आहेत, पण मनीषाताईंनी सर्वात पहिल्यांदा टॉवर कम्प्लीट केला त्यामुळे त्यांना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी, मनीषाताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी. हिरवी. हिरवी चावी? हां. नक्की? नक्की. घेऊन टाका मग. मनीषाताईंनी निवडली हिरवी चावी, त्यामुळे नम्रताईंना मिळते लाल चावी. ही घ्या. बघूया कुठल्या पेटीत खजिन आहे. चला. पेट्या उघडल्या गेल्या, निकाल आपल्या समोर आहे. मनीषाताई ठरल्या उपविजेत्या. ज्यांना मिळालेलं आहे तांदूळाचं पीठ. बोला कसं वाटतंय तांदूळाचं पीठ मिळालं? काही नाही वाटत, छान वाटतं खेळायला. मिळालं हो ना? पहिल्यांदा पण मिळालं होतं काहीतरी. हा मिळालेलं हो की नाही? आता हे मिळालं. हा करा काहीतरी याच. हा पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या नम्रताताई, ज्यांना मिळालेलं आहे वॉटर प्युरिफायर. बोला कसं वाटतंय? खूप छान वाटत. हा आता काय सासूबाई खुश ना? सगळे खुश आमच्या इथले. सगळे खुश? सगळे आता पाणी प्यायला घरी हो की नाही? पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, असा कोण आहे जो 25 वेळेला दाढी करतो दिवसातून तरी त्याला दाढी येते? तुम्ही इकडे या.
तुमचं नाव सांगा. विजया संदीप नाळे. उत्तर काय आहे? नावी. नावी उत्तर बरोबर. हे घ्या.